राज्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला शाळांतर्गत शैक्षणिक मूल्यांकनाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर केल्यामुळं सब घोडे बारा टक्के या न्यायानं सर्वच विद्यार्थी भरघोस गुणांनी उत्तीर्ण झालेत त्यानंतर गेल्या महिन्याभरात राज्यात अकरावी प्रवेशाच्या चार फेऱ्या होऊनही दोन लाख चौतीस हजार एकशे पस्तीस जागा रिक्त राहिल्या आहेत त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश मिळणार का असा प्रश्न निर्माण झाला होता प्रत्यक्षात आज अकरावी प्रवेशाची राज्यस्तरीय आकडेवारी जाहीर झाली आहे त्यामध्ये बहुतांश विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे राज्यात अकरावी प्रवेशाच्या प्रत्यक्षात चार फेऱ्या होऊनही दोन लाख चौतीस हजार एकशे पस्तीस जागा रिक्त राहिल्यात यंदा राज्यातील एक हजार चारशे शहाण्णव महाविद्यालयांमध्ये पाच लाख चौतीस हजार एकशे पन्नास प्रवेश क्षमता होती विशेष प्रवेश फेरीनंतर राज्यातील तीन लाख पंधरा जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचं दिसून येतं राज्यस्तरीय ऑनलाईन प्रवेशाच्या यादीनुसार कोल्हापूरसह पुणे पिंपरी चिंचवड बृहन्मुंबई ठाणे नागपूर अमरावती नाशिक शहरामध्ये रिक्त जागांचं प्रमाण लक्षणीय असल्याचं दिसून येत आहे